या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी जिल्हा परिषदेसमोर सोलापूर। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात येत्या 13 मे रोजी मतदान होणार असून त्यासाठी मतदारांना आपल्या मतदानाची केंद्र यादीतील क्रमांक इत्यादींची माहिती असलेली मतदार चिठ्ठी वाटपास आजपासून सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार यादी वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांना आपल्या मतदानाचे केंद्र, मतदार यादीतील क्रमांक इत्यादी माहिती सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी मतदार संघ दिल्या जातात। मतदारापर्यंत या चिठ्ठ्या त्या भागात नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांच्यामार्फत वितरित होणार आहेत। यामध्ये 29,65,164 इतके मतदार आहेत। त्यामध्ये 19 विधानसभामध्ये 20,59,710 हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदार आहेत। मतदारांनी आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आपली मतदार चिठ्ठी प्राप्त करून घ्यावी व 13 मे रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितलं। नमस्कार, मी देवेंद्र कटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी छत्रपती संभाजीनगर। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतदार यादी आता अंतिम झालेली आहे आणि जिल्ह्यामध्ये जितके मतदार आहेत या सर्व मतदारांना मतदार चिठ्ठीचं वाटप BLO मार्फत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आजपासून मतदार चिठ्ठीचं वाटप सुरू झालेलं आहे आणि ते दिनांक 11 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये 30,65,134 इतके मतदार आहेत। त्याच्यापैकी 20,59,710 मतदार हे 19 औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील आहेत। हे पोलचिटचं वाटप कशा पद्धतीने करणार आहात आपण? या पोलचिटचं जे वोटर ही अशा प्रकारची ती स्लिप असते, याच्या पाठीमागे या चिटच्या पाठीमागे वोटर इन्फॉर्मेशन स्लिपच्या पाठीमागे त्या मतदार मतदान केंद्राचा नकाशासुद्धा दिलेला असतो। या वोटर इन्फॉर्मेशन स्लिपवर मतदारसंघाचे नाव, मतदाराचे नाव, त्याचं ओळखपत्र क्रमांक, मतदान केंद्राचा क्रमांक, मतदान केंद्राचे ठिकाण या सगळ्या संदर्भातली माहिती असते। या चिठ्ठीचं मतदार चिठ्ठीची वाटप जे आहे ते BLO मार्फत करण्यात येत आहे। नागरिकांना काय आवाहन करणार आपण? नागरिकांना विनंती आहे, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आपल्या जिल्ह्याचं मतदान 13 तारखेला आहे, 13 मे 2024 रोजी। सगळ्यांनी आपापल्या मतदान केंद्राची माहिती आगाऊ प्राप्त करून घ्यावी आणि मतदानाच्या दिवशी आपल्याला संवैधानिक जो अधिकार प्राप्त झालेला आहे त्या अधिकाराचा आपण वापर करून मतदान केंद्रावर यावं आणि मतदान नोंदवावं अशी आपण विनंती आहे। गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर सात रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे। खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल, स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल। पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही। स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट। सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर। पत्ता काँग्रेस भवन ऑफिस जिल्हा परिषदेसमोर सोलापूर।